फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे, वो शम्मा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे। आज या रत्नभूमीत सूफी संतांची भूमी रत्नागिरी म्हणून ओळखली जाते आणि आज या भूमीमध्ये असे एक व्यक्ती आलेले आणि त्यांच्यासोबत पत्रकाराने संवाद न साधणे म्हणजे पत्रकारितेवर अन्याय होईल असं मला प्रत्यक्ष वाटते। आज या रत्नागिरीच्या भूमीमध्ये कोकणचे सुपुत्र ज्यांच्या जन्मभूमी कोकण असला तरी आज संपूर्ण जगावर ते राज्य करतायत, ज्यांना मिळणारे कोकणचं पद आणि पद त्यांच्याकडे प्रत्यक्ष चालत येत असं त्यांचं कार्य सामाजिक कार्य करते आणि तेच एक अशी व्यक्ती तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके सर्वांचे प्रेरणास्थान आज बशीरभाई हजवानी हे रत्नभूमीत आलेले आहेत। बशीरभाई या रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहात तुमचं मनापासून मी स्वागत करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो की आज आपण रत्नागिरीचा ह्या ठिकाणी आमचा दिवस आमच्या रत्नागिरीसाठी आजचा तुम्ही दिवस दिला। बशीरभाई आपण सामाजिक कार्यकर्ते अनेक पाहिले असतील, अनेक शेकडो काही न करता जे 500 रुपये खर्च करतात ते 50 लाखाची आपली प्रसिद्धी करत असतात, पण आपण 5 रुपये खर्च करून प्रसिद्ध करत नाही। ही सगळी सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा आपल्याला नेमकी कोणापासून मिळाली? बोलूया आपण जरा गप्पा मारूया स्केटी जवळ। खरं बोलायचं झालं तर आपण विचार केला पाहिजे की प्रत्येकाने आपले जे पहिले जे दिवस आहे ना, ऍक्च्युली इफ यू टेक बॅक अवर सेल्फ टू 30 इयर्स बॅक 25 इयर्स बॅक, तर विचार केला पाहिजे सर्वांच्या परिस्थिती कशा होत्या। ऍक्च्युली फरक एवढाच झालेला आहे की काही लोक लवकरच ते दिवस विसरले। ऍक्च्युली पैसा आल्यामुळे म्हणजे काय झालं, काही लोक ते पहिले दिवस होते ते विसरून गेलो, पण मी तेव्हा असं अजूनपर्यंत असं काय केलेलं नाही। मला माझे आईचे वडिलांचे भावांचे सर्वांचे मला ते दिवस अजून पण आठवत आहेत ऍक्च्युली, आणि तेच लक्षात ठेवून ऍक्च्युली केव्हाही पण काय कार्य करायचं झालं, जसे तुम्ही आता बोललेत ऍक्च्युली की आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे। ऍक्च्युली पहिल्यांदा लोक विचार करतात फोटोग्राफीबद्दल ह्याच्याबद्दल त्याबद्दल, मला इथे आवर्जूनच सांगावं असं वाटतं। जेव्हा आपला फ्लड आला होता आणि जी परिस्थिती मी ग्राउंड झिरोला बघितली होती आणि मी दुसऱ्या दिवशीच मी चिपळूणला पोचलो होतो, इथे आवर्जूनच मला सर्वांना विनंती करून सांगावं असं वाटतं की जे मी ग्राउंड झिरोला बघितलं आणि त्याच टायमाला आमचे तकरीबन मला वाटतं 25 ते 30 पोरं डिफरंट लोकेशनला काम करत होती आणि तिथेच मी फोन करून त्यांना सांगितलं की ह्या सिच्युएशनला कुणाचंही फोटोग्राफ होता कामा नये। सिच्युएशन अशी होती की काही लोक खरोखर मजबूर होती, काही लोकांना ओके तुम्ही पण बघितलं असाल आम्ही पण बघितलं, परिस्थिती अशी होती किंवा किंवा जी तिकडून मदत आली ती आयदर सिटीमध्ये गेली आयदर समोरच्या घरांना भेटली, पण जी मागच्या साईडली जी घरं होती त्यापर्यंत ती मदत पोचू शकत नव्हती। आणि काही लोक एवढी मजबूर होती ना की ती त्यांच्या रिस्पेक्टसाठी त्यांच्या पोझिशनसाठी ती बाहेर पडू शकत नव्हती। ऍक्च्युली त्यांना लाज वाटत होती की आमचं कोण फोटोग्राफ वगैरे काढेल सोशल मीडियावर टाकेल, हे नव्हते की त्यांच्यावर पैसे नव्हते। असं जसं मगाशी मी स्पीचमध्ये बोललो की बरेच लोक पैशावाले होते, लखोपती होती, काही करोडपती होती। मी माझ्या डोळ्याने स्वतः बघितलं आहे की काही लोक मला वाटतं असे बंगल्यामध्ये होते, पण त्यांना या दुधाच्या 1/2 लिटरसाठी या पाण्याच्या 1 बॉटलसाठी ती खरोखर मेहरूम होते। ऍक्च्युली त्यांना भेटलं नव्हतं ऍक्च्युली, तर अशा लोकांचं फोटोग्राफ वगैरे करणं मला ते बरं वाटलं नाही आणि त्यासाठी काहीही आम्ही तसं केलं नाही आणि मी त्याच्या अगेन्स्ट पण आहे। बशीरभाई कोकणी माणूस जनरली आपण म्हणतो की कोकणी माणूस काय करू शकत नाही असं पुरी म्हणायचं आहे। आज कोकण जग प्रचंड वेगाने पुढे धावत आहे, चित्र बदलले, आपण 20, 21 आता 22व्या शतकाकडे पण आलेलो आहे। एक कोकणी कोकणचा सुपुत्र बशीर हजानी म्हणून परदेशात काम करताना तुमच्या मनामध्ये नेहमीच कोकण राहिलेलं आहे, महाराष्ट्र राहिले आणि भारत राहिला आहे, ह्या मागची त्यांची भूमिका काय? बघा ना, प्रत्येकाने आपल्या कंट्रीवर प्यार केलं पाहिजे, आपल्या कंट्रीला हे आपला काय बोलाल त्याला, म्हणजे मी प्यार बोलाल त्याला आणखी काय बोलायचं पाहिजे, तर आम्ही ती माणसं आहोत। ऍक्च्युली आम्ही किती जरी लांब गेलो असलो, किती कोसमेल जरी लांब गेलो असलो, तरी आमची बुनियाद इथे लागलेली आहे आणि ती आम्ही केव्हाही विसरणार नाही। मी मागे पण माझ्या फर्स्ट रत्नागिरीच्या व्हिजिटला बोललो, वी आर प्राऊड टू बी इंडियन, ऍक्च्युली वी आर प्राऊड टू बी बिलॉंग टू द रत्नागिरी डिस्ट्रिक्ट, वी आर प्राऊड टू बी कोकणी। ऍक्च्युली आम्हाला त्याचा सन्मान आहे की आम्ही कोकणी आहोत आणि आम्ही सर्वांना सांगतो ऍक्च्युली की वी आर बिलॉंग टू द कोकणी। ऍक्च्युली आम्हाला काय तर मजे वाटेल, कोकणी असेल तुम्हाला अभिमान आहे तरी आपण परदेशात काम करतो असं तुम्हाला म्हणायचं? डेफिनेटली ना, कारण ऍक्च्युली आम्ही परदेशात असो या कुठे असो ऍक्च्युली
आम्हाला आमच्या कोकणपणा बद्दल आम्हाला अभिमान आहे, तो राहणार आणि तो मरते जीवस्तर राहणार, ऍक्च्युली तो कधीही जाऊ शकत नाही. बशीरभाई, आपण जेव्हा सामाजिक कार्यकर्ता ना, तुमच्या मनामध्ये पूर्व चित्र कुठलं उभं राहते की आपल्याला खरोखर आरोग्य क्षेत्रामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे, शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची आवश्यकता आहे, सामाजिक क्षेत्रात काम करायचे, सध्या अनेक पर्याय आपल्या समोर उभे आहेत, पण तुम्ही जास्ती कुठल्या कामावर प्रेम करता? जास्त आता सध्या जर आम्ही बघितलं तर शैक्षणिक क्षेत्र आहे, जसं मेडिकल आहेत, बऱ्याचशा केसेस आता जर सध्या येतात तर मेडिकल शैक्षणिकचेच प्रॉब्लेम येतात. भयंकर अशा काहीतरी प्रॉब्लेम सध्या मेडिकलचे चाललेले आहेत, ते तुम्ही पुरे करू शकत नाही. पण आमच्या परीने जे काही पॉसिबल होतं ते आम्ही त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअलच्या पर्यंत पोहोचण्याची कोशिश करतो आणि येणाऱ्या काळात पण आम्ही ते पोहोचव अशी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. जगाने मागचे 2 वर्षामध्ये जगात आपण किती आपण प्रगती केली असं म्हटलं तरी आज जग, संपूर्ण जग कोरोनासमोर हातबळ होता, कोरोनासमोर नतमस्तक झाला, ते अख्ख्या दुनियाने अख्ख्या जगाने पाहिलं. अशा वेळी आपण 2 वर्ष नेमके बशीरभाई काय करत होता आणि आपल्या समोर जी चिंता उभी होती आपली, कोकणच्या अनेक माणसं, आपण जे संध्याकाळी आपल्यावर बोलायची दुसऱ्या दिवशी आपल्याला समजलं की मय झाली, आपण अनेक आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना कोरोनामध्ये गमावलं, नेमका कोरोना काळाच्या आपल्या कटू आणि चांगल्या काय आठवणी असेल तर सांगा. बघा, मगाशी आता स्पीचमध्ये मी बोललो ऍक्च्युअल हे आपल्या लोकांसाठी सबक आहे ईश्वराच्या कडून, हे आपल्याला समज घेतली पाहिजे की माहिती नाही की आपला अमल बरोबर नाही, त्यामुळे ईश्वराकडून हे आपल्याला सजा भेटलेली आहे की काय भेटलेली आहे. पण तरी पण हे फक्त आपल्या इंडियामध्येच नाही, ऍक्च्युली तुम्ही जसं बोललात त्याप्रमाणे ऍक्च्युली सर्व जग ह्यांनी व्हायब्रेट केलं होतं करोनाने. ऍक्च्युली ईश्वराने दाखवून दिलं, हे खरं चांगली तुम्ही क्वेश्चन केला की इथे सुपर पॉवर कोण, जे लोक बोलत होते आम्ही सुपर पॉवर, तर अशी सुपर पॉवर पण ते व्हायब्रेट झाले ऍक्च्युली, ते पण नतमस्तक झाले ऍक्च्युली, त्यांना काही समजे नाही करायचं काय ऍक्च्युली. म्हणजे आपण आज बघितलं असेल युरोप असेल, अमेरिका असेल, फ्रान्स असतील, जर्मनी असतील, रूस असतील, सर्व देश कुणाला समजे नाही की करायचं काय ऍक्च्युली. तर अशा परिस्थितीत एकजुटने काम करणं हे गरजेचं असतं आणि एकजुटने राहणं गरजेचं असतं आणि युनिटीने राहणं गरजेचं असतं. अगर ते जर झालं तर एव्हरीथिंग कॅन बी पॉसिबल. तर कोरोना काळात आपण मगाशी चांगलं बोललात की पैसे उपयोगी पडले नाही, नातेवाईक उपयोगी पडले नाही, फक्त उपयोगी पडली ती मानवता आणि माणुसकी उपयोगी पडली आणि तेव्हा तेच दिसून आलं कोरोनामध्ये. नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे बाबतीत? अरे गोष्ट चांगला क्वेश्चन केला ऍक्च्युली. हेच आम्हाला सबक भेटला करोनापासून की फक्त पैसेच काय तुमच्या कामाला येऊ शकत नाही. पैसे जी ही आहे ते लिमिटेशन्स आहे ऍक्च्युली, त्याच्या पलीकडे जाऊन आपण बघितले पाहिजे ते माणुसकी ऍक्च्युली. आणि कुठल्या वेळेला काय प्रसंग कुणावर येईल हे आपल्याला केव्हाही कळू शकत नाही, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. जसं मगाशी मी बोललो की अर्ध्या लिटरसाठी पण एक लाखोपती असणारी बाई मोहताज झाली होती, तिला अर्ध्या लिटर दूध नाही भेटत होतं. ती बार बार सांगत होती की माझ्याजवळ 1,00,000 रुपये आहेत पण मला आज अर्धा लिटर दूध भेटेना ऍक्च्युली. सो हे सर्व सबक घेण्यासारखे आपल्याला आहे ऍक्च्युली आणि यापासून आपण शिकलं पाहिजे सर्वांनी. कोकणात जेव्हा पूर आला बशीरभाई, विशेषतः तुमच्या तालुक्यात खेडमध्ये आला, चिपळूणमध्ये, रत्नागिरीमध्ये, संपूर्ण चित्र बदलून गेलं, नेमका तेव्हा आपली भूमिका काय होती आणि कोकणात आलेल्या पुरामध्ये बशीरभाई नेमके कुठे होते हा माझा प्रश्न असेल. तर ॲज अ भूमिपुत्र, एक सुपुत्र म्हणून आपलं उत्तर काय असेल? बघा, जेव्हा पूर आला ना इथे मला खरोखर आवर्जून सांगावं असं वाटतं ऍक्च्युली की पूर आल्याच्या नंतर त्या टायमाला कोविड ऍक्च्युली मला वाटतं सेकंड वेव्ह चालला होता आणि पुराचा ऍक्च्युली आणखी एक प्रॉब्लेम दुसरा आला होता. अशा वेळेला ऍक्च्युली फर्स्ट टाइम माझे मिसेस ऍक्च्युअली माझ्यावर नाराज झाल्या होत्या. ह्यासाठी नाही की मी जाऊन कशासाठी नाराज झाल्या होत्या तर त्या बोलत होत्या की आत्ता सिच्युएशन जे तिथे ग्राउंडला आहे, एक तर पूर आलेला आहे, पाणी भरलेलं आहे, चिखल आहे रस्त्यावर आणि प्लस करोना आहे ऍक्च्युली, अशा परिस्थितीत तुम्ही जाऊ नका. पण मला ह्याची कल्पना होती की अशा परिस्थितीत आपलं ग्राउंड झिरोवर उतरणं गरजेचं आहे आणि मी तेच केलं ऍक्च्युली. सेकंड डेला मी सर्व फॅमिलीचं कुणाचंच ऐकलं नाही त्या टायमाला. मी सेकंड डेजला इंडियाला पोचलो होतो, थर्ड डेटला मी आमच्या खेडला पोचलो होतो आणि सेम डेला मी चिपळूणला आलो होतो, परत फोर्थ डेजला मी महाडला पोचलो होतो आणि जेवढी काय माझ्यापासून पॉसिबल मदत होऊ शकेल ती खरोखर जी गरजू लोक होती. मी कशासाठी आलो होतो मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं की मला बघायचं होतं गरजू लोक कोण आहे आणि मदत ऍक्च्युली गरजू लोकांपर्यंत पोचण्याची पुष्कळ गरज होती आणि ते आम्ही केलं ऍक्च्युली. म्हणजे मी काही एकट्याने केलं नाही, माझ्यासोबत कमीत कमी 40 ते 50 माझे टीम मेंबर होते, माझे कलीग होते, आमचे जलाल कादरी होते, आरिफ उल्लाजी होते, खलील कोत होते,
आमच्या गावची तकरीबन ऍक्च्युअली 25 ते 30 पोरं माझ्यासोबत 24/7 काम करत होती आणि त्या सर्वांनी कॉपरेशन कॉर्डिनेशनने आम्ही ते चालवलं ऍक्च्युअली आणि गरजू लोकांपर्यंत आम्ही पोचवलंय. बशीर, प्रदेशात विशेषतः भारताबद्दल, महाराष्ट्राबद्दल, कोकणाबद्दल काय चर्चा होती नेमकी आपल्या दुबईमध्ये, विशेषतः अन्य देशांमध्ये? वी प्राऊड ऍक्च्युअली टू बिलॉंग टू द कोकण अँड बिलॉंग टू द इंडियन्स ऍक्च्युअली. आणि तुम्ही बघितलं असाल ऍक्च्युअली, मागे पण मी बरेच वेळेला बोललो होतो की आम्हाला आमच्या कोकणाबद्दल अभिमान आहे. तुम्हाला माहिती असेल की नसेल, ऍक्च्युअली झी टीव्हीवर पण एकदा डॉक्युमेंटरी आली होती. मी इथून हापूस आंबे घेऊन जाऊन दुबईला रुजवले आहेत ऍक्च्युअली. नॉट ओनली हापूस आंबे, पण त्याच्यासाठी मी 4 कंटेनर इथून माती घेऊन गेलो ऍक्च्युअली, कारण सुटेबल असणारी जागा आणि ती माती ती गरजेची होती. त्यासाठी इथून मी 4 कंटेनर माती पण घेऊन गेलो होतो. आज आमच्या इकडे तुम्हाला आनंद होईल की एवढे आंबे येतात त्यावर ऍक्च्युअली. ओके, थोडा क्लायमेटच्या प्रमाणे ऍक्च्युअली थोडंसं आतमध्ये मिक्सचरला गडबड झाली, पण सेम हापूस आंबा, सेम साईज, सेम कलर, सेम वास त्याचा, आतमध्ये थोडा थोडा गडबड आहे ऍक्च्युअली, पण एवढे येतात, एवढे येतात की मी काहीच सांगू शकतो. फक्त ते अभिमान वाटतो की या कोकणचा आंबा आहे म्हणा. बशीर भाई, आपण सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत असताना आपले सर्वच पक्षाशी, सर्वच नेत्यांचे आपले चांगले संबंध येतात. ह्या भविष्यामध्ये मागे पुढे तुमचा विचार आहे की राजकारणामध्ये प्रवेश करून आमदार, खासदार, मंत्री व्हायचा? काय तुमच्या मन की बात काय नेमकी? बिलकुल नाही ऍक्च्युअली. मी परवा दिवशी पण माझ्या स्पीचला बोललो होतो, त्याच्या अगोदर पण बोललो होतो आणि इथे पण तुम्हाला क्लिअर करतो, माझी अशी काही माझ्या दिलामध्ये अजिबात इच्छा नाही. मी जे कार्य माझ्याजवळ ईश्वर करून घेत आहे त्यात ते माझ्यासाठी पुष्कळ काय आहे आणि ईश्वरानं माझ्याजवळ काही बरंच काय दिलं आहे. आणखी काय माझी अपेक्षा आहे? बिलकुल काय अपेक्षा नाही. आणि मी इथे तुम्हाला आवर्जूनचं सांगायचं होतं, ह्याबद्दल केव्हाही विचार होणार नाही आणि मी केव्हाही पॉलिटिक्सला येणार नाही. आणि लोकांना जर वाटत असेल, काही लोकांना अशी वाटत असेल की मी सर्व इकडे आजकाल मिटिंग हे ते वगैरे मला पॉलिटिकल वगैरे याचा इंटरेस्ट असेल, तर इथे मी आवर्जून सांगतो की मला बिलकुल त्यामध्ये इंटरेस्ट नाही आणि मी कधीही विचार करणार नाही. सामाजिक कार्य करताना राजकारण्यांची, राजकीय नेत्यांची, राजकीय मंडळांची आपल्याला गरज लागते. पण तुमच्या मनात असं कधी आलं नाही की आपण पण आमदार व्हावं, खासदार व्हावं, मंत्री व्हावं? ठीक आहे, सामाजिक कार्य आपल्या ठिकाणी असते, पण माणसाला वाटते ना कधी अनपेक्षितचा माणूस मंत्री होतो, खासदार होतो, तसं कधी तुमच्या मनात किंचित कधी आलंय की आपण पण राजकारणात यावं म्हणून? खरं सांगू तुम्हाला ऍक्च्युअली की माझ्या सर्व पार्टीचे जे लोक आहेत, माझे क्लोजेस्ट मित्र आहेत, ओके, केव्हाही असं नाही झालं की ऍक्च्युअली मी त्यांना काहीही काम सांगितलं असेल आणि त्यांनी केलं नसेल, ते काही गरजच भासली नाही ऍक्च्युअली. तेव्हा केव्हा गरज भासते की तुम्हाला तुमचे काही कामं होत नसतील, तुम्हाला काही इन्फ्लुअन्स लागायचा असेल, अशी जर काही वेळ आली तर तुम्ही विचार करू शकता. पण माझे सर्वच लोकांशी चांगले संबंध आहेत आणि ह्यासाठी संबंध आहे की आपण जर बघा, आपण जर चांगल्या डोळ्याने दुसऱ्याला बघितलं तर आपल्याला चांगलंच दिसतं ऍक्च्युअली. आणि ह्याच नजरियांशी लोक मला बघतात ऍक्च्युअली, मग ते कुठल्याही पार्टीचे असो, त्यांना माहिती आहे मी काय कार्य करतो, कशासाठी करतो ऍक्च्युअली. माझी फक्त समाज, समाज, समाज सेवा, याच्याशिवाय दुसऱ्या पलीकडं काही माझा विचार नाही, काही मी करत नाही आणि काही थिंकिंग करत नाही. बशीर, सामाजिक कार्य करताना फॅमिली तुमच्या रागवत नाही की आम्हाला वेळ कमी देता आणि सगळ्या लोकांना वेळ देता? तिथे थोडं कधी कन्फ्युज तुमचं भांडण वगैरे होते काय या विषयावर? कुठे, कुणाशी? घरामध्ये वेळ तुम्ही कमी देता, बाहेर जास्त येता, ही काही चांगली केव्हा केव्हा हा प्रश्न उभारतो ऍक्च्युअली. त्यांना तेच सांगितलो, मी जे पण करतो ना तुमच्यासाठी करतो ऍक्च्युअली. ज्या दुवा येतील तेव्हा मी फॅमिलीसाठीच येणार, मी माझ्या एकट्यासाठी येणार नाही. आणि जे मी कार्य करत आहे ते इथेच नाही ऍक्च्युअली. आपण जसं बोललं जातं ऍक्च्युअली की ते तुमच्या मेल्याच्या नंतर पण तुमची आठवण केली जाईल ऍक्च्युअली. लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचे पैसे नेहमी तुमच्या उपयोगी येणार नाही, त्याची आठवण राहणार नाही. पण तुम्ही केलेले जे कार्य आहे ते हमेशा आठवण राहतील. पण तुम्ही जिवंत असा या जिवंताच्या नंतर पण ऍक्च्युअली नसाल पण, पण तुम्ही केलेले कार्य लोक आठवण ठेवतील ऍक्च्युअली. ह्याच हेतून आम्ही करत असतो. बशीर, भविष्यात तुमच्या काय नवीन संकल्पना आहेत कोकणासाठी? आता आपण एक घोषणा केली की एक अत्याधुनिक ICU उपलब्ध करून ऍम्ब्युलन्स देणार आहे, अशा तुमच्या अजून डोक्यात काय कल्पना आहेत की आपल्याला तुम्हाला करायचं आहे सगळ्यांना बरोबर घेऊन? माझं ऍक्च्युअली खरं सांगायचं फोकस म्हणजे एज्युकेशनवर आहे. आपण बघितलं पाहिजे आपल्या मिल्लाची पोरं आहे दुसरी पण ऍक्च्युअली, जोपर्यंत त्यांना एज्युकेशन भेटत नाही तोपर्यंत पुढे जात नाही ऍक्च्युअली. बिकॉज ऑफ द लॅक ऑफ एज्युकेशन जे आपण आपली जनरेशन होती ती मागे राहिली फक्त एज्युकेशन आणि एज्युकेशनसाठी. येणारी जनरेशन कमीत कमी त्यापासून हे नाही राहिली पाहिजे, त्यासाठी माझे प्रयत्न आहे. आणि येणाऱ्या काळात ऍक्च्युअली सर्वभर ऍक्च्युअली ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज असो, हीच माझी अपेक्षा आहे. आणि टुवर्ड्स आम्ही काम करत आहोत, त्यावर राबवत आहोत काही प्रोग्राम.
आणि पुढे पण राबवत राहू अशी अपेक्षा आहे. आज आपण रत्नागिरीच्या भूमीत आलेले आहेत, काय आव्हान करू इच्छिता कोकणवासियांना की काय तरुणांनी आजच्या युवा पिढी आहे पूर्व वेळ सोशल मीडियावर असतात, आपल्याला भविष्यामध्ये काय करायला हवं? एक बशीरभाई हजवानीचं आव्हान मला वाटते तरुण पोरं नक्कीच ऐकतील. म्हणून आमच्या के डीच्या माध्यमातून आपण नेमकं तरुणांनी आजच्या युवा पिढीने नेमकं काय करायला पाहिजे, महिला असतील, युवती असतील, युवक असतील, काय करायला हवं जेणेकरून आपल्याला सर्वांबरोबर एक दिलाने चालता येईल. सर्वात पहिले थँक्स मी के टीव्हीला करतो की मला ह्या बद्दल इथे बोलवलं, ऍक्च्युली माझा इंटरव्ह्यू घेतला आणि हे मेसेज ऍक्च्युली व्हेरी इम्पॉर्टंट टुवर्ड द यूथ. यूथला ना आपण काय केलं पाहिजे, सर्वांना आपल्यासोबत घेऊन पुढे आणलं पाहिजे. ऍक्च्युली मला असं वाटतं ऍक्च्युली की काही काही लोक ऍक्च्युली आपल्या खुर्शीला बसून जाम चिपटून राहतात. असं न करताना आपल्या सर्वांनी आपल्या प्रेझेन्सला यूथला रेडी केलं पाहिजे आणि त्यांना पुढं आणलं पाहिजे. इन केस केव्हा असं होऊ नये ऍक्च्युली, अगर जर झालं तर यूथ त्या टायमाला रेडी असली पाहिजे, त्यांना माहिती पडली पाहिजे आम्ही काय काम करत आलो, त्या कामाला केव्हा डिस्टर्बन्स नाही झालं पाहिजे. यूथला हेच सांगेन ऍक्च्युली की मेहनत, लगन आणि इमानदारी ही पुष्कळ इम्पॉर्टंट असते. कुठलंही काम ह्या जगामध्ये इम्पॉसिबल नाही आहे, सब्जेक्ट टू व्हॉट ऍक्च्युली किती हॉनेस्टली काम करता तुम्ही. तुम्ही हे केव्हाच विचार करू नका की तुम्ही सेट बनून घरी राहणार, एक मॅनेजर ठेवणार, जनरल मॅनेजर ठेवणार आणि चालणार, असं केव्हाही चालत नाही. स्वतःला झिजावं लागतं. जोपर्यंत स्वतःला झिजत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही अचीव करू शकत नाही. आणि आताचे जनरेशन थोडंसं एवढंच प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली की रात्री लेट झोपायचं आणि सकाळी लेट उठायचं. ही एक जी सिस्टम आहे ह्या लोकांनी म्हणजे सर्वांनी बंद केली पाहिजे. सर्वांना मी हीच अपील करेन यूथला की तुम्ही लवकर झोपा, लवकर उठा, आपल्या कार्याला सकाळी लवकर जा आणि त्यापासून जी फायदा होईल तो तुम्हाला येणाऱ्या काळात आपोआप समजून येईल ऍक्च्युली. बशीरभाई हजवानींच्या कार्यक्रमाची भाषणाची सुरुवात शेरोशायरीने होते, समारोप पण शेरोशायरी होते. बशीरभाईचा शेरोशायरीवर विशेषतः उर्दूवर बरंच प्रचंड प्रेम आहे, मी पाहिलेलं आहे, आजही पाहिलेलं आहे. आपल्या के टीव्हीच्या मुलाखती समारोपी आपण एका दोन तीन शायरीने केली तर एक चांगला मेसेज आहे. ओके, युथला मी हेच सांगा की नजर नजर में उतरना कमाल होता है, क्या बात है, नफस नफस में बिखरना कमाल होता है, बुलंदियों पे पहुंचना कोई कमाल नहीं, बुलंदियों पे ठहरना कमाल होता है. तो हे एक लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या वेळेला तुम्ही अशा काही मकामला म्हणजे अशा स्टेजला पोहोचाल त्या टायमाला तुमचे पाय जमिनीवर असू द्या. हे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही हवामध्ये फिरू नका. पैसे येतील जातील पण माणुसकी सर्व काय इम्पॉर्टंट आहे. हे लक्षात राहिलं पाहिजे की तुमची जी पहचान आहे, तुमची जी ओळख आहे, ती तुमच्या पैशापासून, तुमच्या ओहद्यापासून, तुमच्या पोझिशनपासून न होताना ती तुमच्या कामापासून झाली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही कामापासून तुम्हाला ओळखलं जाईल, ते ओळख तुम्हाला हयात असताना पण राहील आणि तुम्ही मेल्याच्या नंतर पण ते आठवण राहील. रत्नागिरीकरांच्या शिवसाठी ॲम्ब्युलन्स देणार आता जाहीर केला, ती नेमकी योजना आपली काय झाली पुन्हा सांगा. ॲम्ब्युलन्सेस तुम्हाला माहिती असेल दोन महिने अगोदर ॲक्च्युली 9 ॲम्ब्युलन्सेस आम्ही महाडला पण डिस्ट्रीब्युट केल्या अमॉंग द रायगड, खेड. आता 3 ॲम्ब्युलन्स आणखी येत आहे, एक चिपळूणसाठी आणि रत्नागिरीसाठी आणि एक तिकडे मुंबईला जात आहे. म्हणजे रत्नागिरी टू मुंबई संपूर्ण ॲम्ब्युलन्स हजवानी फाउंडेशनचा चालणार आहेत. आणि अशा तशा नाही ॲक्च्युली ह्या ॲम्ब्युलन्स आम्ही घेऊन ॲक्च्युली त्याला चांगल्या तरीकेचे फॅब्रिकेट केलेलं आहेत, एवढ्या चांगल्या पद्धतीने फॅब्रिकेट केले आहेत. लास्ट टाइमला त्या प्रोग्रामला आमचे तटकरी साहेब आले होते आणि त्यांनी पुष्कळ अप्रिशिएट केलं. आणि खरोखर ते ज्या लोकांनी जे फॅब्रिकेशन्स केलं आहे, आज तुमच्या रत्नागिरीची पण ॲम्ब्युलन्स आल्याला मला भेटलेला 2 महिने झाले, 2 महिन्यापासून फॅब्रिकेशन त्याचं चालू आहे. आतमध्ये हेच आम्ही केलेलं आहे की पेशंट आतमध्ये गेल्याच्यानंतर बेसिकली काय होतं इथे सांगावं असं वाटतं की लोक ॲम्ब्युलन्सला बसायला भीतात ऍक्च्युली. ते समजतात की ॲम्ब्युलन्सला गेले तर आम्ही गेलो म्हणून, पण आम्ही तोच विचार करून हे फॅब्रिकेशन केलेलं आहे की आमच्या ॲम्ब्युलन्सला गेल्याच्या नंतर जे लोक जातील आदमी त्यांचं 50% जे बरं वाटायला पाहिजे, बरं वाटेल त्यांना 50%, त्यांचं 50% जे प्रॉब्लेम आहे ते निघून जायला ऍक्च्युली या पद्धतीने फॅब्रिकेशन काय. ईश्वर आपल्या सर्वांच्या कामाला कबूल करू हीच त्याच्या चरणी अपेक्षा. बशीरभाई अतिशय उत्तम आपण केडीयूला मुलाखत दिली, तुला शुभेच्छा. अल्लाह सुभान व तआला तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतो, शुभेच्छा देतो. आणि एकच सांगेन की मेरी तलब भी किसी के कर्म का सदका है, कदम ये खुद नहीं उठे उठाए जाते. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तुमचे विचार नक्कीच आम्ही लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करू. आपण असेच रत्नागिरी प्रेम करत राहा, रत्नागिरी वासियांवर प्रेम करत राहा,
आणि तीन तीन सहा सहा महिन्यात किमान रत्नागिरी करू येत जा, जेणेकरून तुमच्यापासून आम्हा सर्वांना रत्नागिरीकरांना प्रेरणा घेता येईल आणि आम्हाला पण सामाजिक कार्य करता येईल. धन्यवाद. रत्नागिरीला अपील करू ऍक्च्युली दोन दोन सहा सहा महिन्याने काय, रत्नागिरी प्रत्येक महिन्याला आम्हाला बोलावं, हजर जरूर. धन्यवाद. आता आम्हाला तीन वर्षांनी बोलावत, मी तीन वर्षांनी रेग्युलर बोलत आम्ही. रत्नागिरी आमचा डिस्ट्रिक्ट आहे, आम्हाला प्राऊड आहे ऍक्च्युली रत्नागिरी बद्दल. ओके, आम्ही येत राहणार. तुम्ही जरी नाही बोलले तर रत्नागिरी बद्दल आम्ही कार्य करत राहणार. पुढचा निमंत्रण आमचा असेल आमच्या कार्यक्रमाचा, नक्कीच. शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.